विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी. पुणे विद्यापीठ हे सध्या पैसे कमावण्याचं दुकान झालंय का असा परखड आणि रोखठोक सवाल आता विचारण्याची वेळ आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पेपरचं रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर त्याला एका पेपरसाठी तब्बल 800 रुपये मोजावे लागतात. हा धंदा इतका तेजीत आहे की त्यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होतीये. पुण्यामधल्या LLB चा विद्यार्थी सिद्धार्थ शर्मा यानं विद्यापीठाच्या वेबसाईटवर 2 विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी अर्ज केला. त्यासाठीची फी म्हणून 830 रुपयांची ही रिसीट. यामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयाच्या उत्तरपत्रिकेचं रिव्हॅल्युएशन म्हणजेच फेरतपासणी करायची असेल तर सुमारे 400 रुपये वेगळे मोजावे लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळवणं अनिवार्य करण्यात आलंय. याचाच अर्थ एका विषयाच्या रिव्हॅल्युएशनसाठी विद्यार्थ्याला किमान 800 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे विद्यापीठाकडून ही सरळ सरळ लूट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पैशाच्या लालसेपोटी या व्हेरिफिकेशन रिव्हॅल्युएशन पासून जवळजवळ 40 कोटी उत्पन्न विद्यापीठाला दरवर्षी मिळत होतं, मात्र अजून पैशाच्या लालसेपोटी थोडी सुद्धा कमाईच्या या लालसेपोटी विद्यापीठाने थोडी ही लाज अथवा शरम सगळी आपली गहाण ठेवलेली आहे व विद्यार्थ्यांना लुटायचं ह्याच धोरणानुसार विद्यार्थ्यांवर एवढा प्रचंड आर्थिक बोजा आज विद्यापीठाने टाकलेला आहे. पुणे विद्यापीठ रिव्हॅल्युएशनच्या माध्यमातून लूट करतंय हे पटवण्यासाठीचे हे काही पुरावे. मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकेसाठी 100 रुपये तर रिव्हॅल्युएशनसाठी 500 रुपये फी आहे. रिव्हॅल्युएशनसाठी उत्तरपत्रिकेची कॉपी गरजेची नाही. मराठवाडा विद्यापीठात उत्तरपत्रिकेसाठी 100 रुपये आणि रिव्हॅल्युएशनसाठी 100 रुपयेच फी आहे. रिव्हॅल्युएशनसाठी उत्तरपत्रिका गरजेची नाही आहे. नागपूर विद्यापीठात उत्तरपत्रिकेसाठी 300 रुपये तर रिव्हॅल्युएशनसाठी 350 रुपये फी आकारण्यात येते. पुणे विद्यापीठाला फक्त रिव्हॅल्युएशनच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाची आकडेवारी डोळे दिपवणारी आहे. 2005-06 या वर्षात 1,56,55,884 रुपये, 2006-07 मध्ये 1,66,56,799 रुपये, 2007-08 मध्ये 1,97,01,305 रुपये, 2008-09 मध्ये 2,21,05,932 रुपये, तर 2009-10 मध्ये 3,70,84,919 रुपये विद्यापीठाच्या तिजोरीत जमा झालेत. हा आकडा 2013-14 मध्ये किती झाला असेल याची कल्पना करा. एकूण हिशोब केला तर सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल या प्रक्रियेतून होतीये. रिव्हॅल्युएशन इतकं महाग करायचं की विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीसाठी अर्जच करू नयेत यासाठी तर हा खटाटोप नाही ना अशी शंका घ्यायला देखील वाव आहे. हल्ली खाजगी शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रचंड लूट सुरू असते. पुणे विद्यापीठ देखील त्याला अपवाद नाही असंच म्हणावं लागेल. विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे असं मानलं जातं. या ठिकाणी मात्र फोटोकॉपीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट आणि अडवणूक सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.